आजच्या बजेटमध्ये सोनं आणि चांदीवरील एक्साइज ड्युटी कमी केल्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसतोय. मुंबईत सोनं 4 ते 5 हजारांनी स्वस्त झालंय, तर मुंबईच्या जवेरी बाजारात सोन्याचा चांदीचा भाव घटला आणि त्यामुळे ग्राहकांची गर्दी बघायला मिळते. मधल्या काळात सोनं महाग झालं होतं, त्यामुळे अनेक जण सोनं खरेदी टाळत होते. आता मात्र हे ग्राहक पुन्हा एकदा ज्वेलर्सकडे वळतील असं वाटू लागलंय. आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी. केंद्रीय अर्थबजेट सादर झाला आणि ज्यामध्ये सोन्या चांदीच्या कस्टम ड्युटीमध्ये जी 15% होती ती आता 6% करण्यात आली आणि त्यामुळे सोन्या चांदीच्या किमती या साधारणपणे 4 ते 5 हजारांनी कमी झाल्या आहेत. सध्या मी मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये आहे आणि झवेरी बाजारमध्ये आपण बघतोय जशा किमती कमी झालेल्या आहेत तसे आता इथे ग्राहक सुद्धा यायला लागले आहेत आणि आपल्यासोबत सोने व्यापारी कुमार जैन सर आहेत. जसं आपण बघितलं दुपारनंतर या किमती कमी झाल्या आहेत, उद्या सकाळनंतर आणखी फरक पडेल. फरक मला वाटते थोडा बहुत फरक पडणार, पण जे फरक पडणार एवढा मोठा फरक पडला आहे. आता 5000 रुपये म्हणजे मोठा फरक पडला, बहुत मोठा. होती सोन्याची किंमत सकाळी आणि आता बजेट सादर झाल्यानंतर 73,500 होती, ते आता कमी होऊन 66,000-67,000 वरती गेली आहे. अजून भी 1,000-1,500 रुपये कमी होणार असं वाटते. काय की एवढी डिमांड आली आहे की एकदम फुल फ्लॅश डिमांड आली आहे. बघा जिकडे आमची दुकानात कस्टमर भरलेले आहेत, फुल कस्टमर आलेले आहेत. ये सरप्राइज है आमच्यासाठी. ऑन द वे पता चला तो मैं सोचा मैं लेने अपना सामान आई थी ऑलरेडी, सो भी कम हो गए तो मैं और एक्स्ट्रा लूंगी बिकॉज 5000 ऑब्वियसली कम है तो थोड़ा मेरे हर चीज में कम होगा. So I will be buying more. जो बजट था वही बजट में अभी ज्यादा सोना रहे. Yes, yes. So I will buy it. Surely I'll buy it. It is an investment. मेरा इसमें कोई घाटा नहीं है. Obviously happy है. I am happy. अच्छा म्हणजे आपण बघतोय जसं व्यापारी सुद्धा आनंदित आहेत तसं सोने खरेदी करण्यासाठी जे ग्राहक आले ते सुद्धा आनंदी आहेत आणि 4 ते 5 हजार रुपये सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये कमी झाल्यानंतर गर्दी सुद्धा सोन्याच्या या दुकानांमध्ये या झवेरी बाजारमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह मी वेदांत ने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.